नमस्कार, लोबोसिस किचन मराठी मध्ये आज आपण चवीला खूप मस्त आणि बनवण्यासाठी सोप्पा असा उपवासाचा ढोकळा बनवूया व सोबतच एक ढोकळा खाण्याची मजा वाढवण्यासाठी चटणी बनवू। ढोकळा व या चटणीचे कॉम्बिनेशन खूपच छान लागतं। तुम्ही जर लोबोसिस किचन मराठीला सबस्क्राईब नसेल केले तर जरूर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा। चला तर ढोकळा बनवूया। त्यासाठी इथे या बाउल मध्ये 200 ग्रॅम भगर व वाटीमध्ये 50 ग्रॅम साबुदाणा घेतला आहे। तुम्ही जे दोन्हीचे बाउल व वाटीमध्ये प्रमाण बघितले आहे, अंदाजाने तसे घेतले तरी चालेल। चला तर पहिले भगर मिक्सरच्या जारमध्ये घेऊन बारीक करू। बारीक रवा असतो त्या प्रकारची भगर आपण बारीक केलेली आहे, तसेच साबुदाणा सुद्धा बारीक करून घेऊ। भगर व साबुदाणा बारीक केल्यानंतर बाउलमध्ये घेतले आहे। यात आता चवीनुसार मीठ टाकू व ज्या बाउलने भगर घेतली त्याच बाउलने पाऊण वाटी दही घेऊन छान मिक्स करू। त्याच बाउलने 1/4 बाउल पाणी घेऊन बॅटर तयार करूया। यानंतर 1 टेबलस्पून तेल टाकून मिक्स करून घेऊ। या कन्सिस्टन्सी पेक्षा पीठ घट्ट वाटले तर थोडे पाणी घेऊन अशी कन्सिस्टन्सी करायची। आता बॅटर 15 मिनिटांसाठी साईडला ठेवून देऊ। 15 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी थोडी घट्ट झाली आहे। तर यात त्याच बाउलने 1/4 बाउल परत पाणी घेऊ। आता यामध्ये 1 इंच आले व 2 हिरव्या मिरच्या यांची केलेली पेस्ट घेऊन मिक्स करू। तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता। ढोकळ्याचे बॅटर तयार आहे। गॅसवर 1 पॅनमध्ये पाणी उकळतंय व त्यामध्ये रिंग पण ठेवली आहे। चला तर ढोकळे ज्या प्लेट थाळीमध्ये करायचे आहे तिला तेल लावू। ढोकळ्यांसाठी नेहमी खोल प्लेटच घ्यायची। पॅनमधील पाणी उकळत आहे। आता या बॅटरमध्ये 1/2 छोटा चमचा म्हणजे 1/2 सॅचेट इनो टाकू आणि इनो हा उपवासाला चालतो व फटाफट छान मिक्स करून घेऊ आणि प्लेटमध्ये बॅटर टाकून घेऊ व किंचित टॅप करून प्लेट गरम पाण्याच्या पॅनमध्ये स्टँडवर ठेवून झाकण ठेवल्यानंतर 5 मिनिट हाय फ्लेमवर व 15 मिनिट लो फ्लेमवर होऊ देऊ। मात्र इनो टाकल्यापासून ते प्लेट पॅनमध्ये ठेवीपर्यंतची क्रिया फटाफट फास्ट करायची। मध्ये वेळ जर गेला तर ढोकळा हवा तसा सॉफ्ट नाही होत। 20 मिनिटांनंतर गॅस बंद करून ढोकळ्यात चाकू टाकून बघू। चाकू स्वच्छ निघाला म्हणजे ढोकळा प्रॉपर शिजलेला आहे। आता याला पॅनमधून काढून घेऊ व थंड झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी ढोकळ्याच्या साईड प्लेटमधून वेगळ्या करू व दुसऱ्या प्लेटमध्ये ढोकळा काढून घेऊ। वरती जाळी आलेली आहे, यावरून कळतं की तो किती सॉफ्ट झाला आहे ते। आता चाकूने पीसेस करून घेऊ व त्याची चव अजून वाढवण्यासाठी तडका देऊ। त्यासाठी गॅसवर तडका पॅनमध्ये 1/2 टेबलस्पून तेलामध्ये मीडियम फ्लेमवर गरम झाल्यावर 1/2 छोटा चमचा जिरे टाकू व जिरे तेलात तडतडल्यानंतर हिरवी मिरची टाकू आणि थोडे पाणी व पाण्याला चव येण्यापुरते मीठ व साखर टाकू आणि 1 मिनिट उकळल्यानंतर गॅस बंद करून देऊ। हा तयार तडका ढोकळ्यावर टाकूया। बघा तो किती सुंदर टेम्पटिंग यम्मी दिसतोय। उपवासाचा ढोकळा खाण्यासाठी तयार आहे। चला तर ढोकळ्यासोबत खाण्यासाठी आता एक इंटरेस्टिंग चटणी बनवूया। त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये थोडे ओल्या नारळाचे काप घेऊ, 2 छोटे चमचे फ्रेश दही, 1/4 छोटा चमचा तिखट, चवीनुसार मीठ, 1/4 छोटा चमचा किंवा चवीनुसार साखर घालू व चटणी तयार करून घेऊ आणि ढोकळा चटणीसोबत सर्व्ह करू। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।